जातीमध्ये एकमेकांना विभागून घेऊ नका आणि धर्माच्या नावाने एकत्र या, हे नरेटिव्ह स्ट्रॉंगली शेवटच्या काही दिवसांमध्ये पुश केलं गेलं. महाविकास आघाडीला एक राज्यव्यापी नरेटिव्ह देता आलेलं दिसलं नाही. वाढलेल्या मतदानाचा टक्का हा सरसकट लाडकी बहीणमुळे वाढलाय असं म्हणणं थोडं धाडसी आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा ती प्रस्थापितांच्या विरोधात जाणारी असते. स्वातंत्र्याची 100 पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4 समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हाइटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल 20 नोव्हेंबर मतदान पूर्ण झालंय. साधारण मतदान 65% झालंय. गेल्या वेळेस 61% मतदान झालं होतं, यावेळेस ते 4% वाढलेलं आहे. या मतदानाचा अर्थ काय? शिवाय ही निवडणूक कोणकोणत्या मुद्द्यांभोवती फिरली यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत सकाळ समूहाच्या कार्यकारी संपादक शीतल पवार मॅम. स्वागत आहे मॅम. थँक्यू मॅम. तुम्हाला ही निवडणूक कशी वाटली? म्हणजे गेले 2-3 महिने लोकसभा निवडणुकीनंतर वेगवेगळ्या मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरली, वेगवेगळे मुद्दे चर्चेत होते, कोणत्या मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरली? मला वाटतं की महाराष्ट्र ज्या राजकीय उंबरठ्यावर आता उभा आहे, म्हणजे 2 प्रमुख प्रादेशिक पक्षांमधनं फूट पडल्यानंतर होणारी स्थानिक पहिली निवडणूक, अनेकां राजकीय नेत्यांचं राजकीय पक्षांचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक, या पार्श्वभूमीवर निवडणूक कशी पार पडली, तर याचं उत्तर देताना आपल्याला म्हणायला लागेल की लोकांना जे हवं होतं ते ह्या निकालातनं आपल्याला स्पष्ट आता समजणार आहे. मग म्हणजे लोकांशी बोलताना आपल्याला जे जाणवतं की स्थैर्य हवं आहे किंवा काही ठिकाणी राग आहे, तो राग काही ठिकाणी मुद्द्यांवर आहे, काही ठिकाणी तो प्रलंबित प्रश्नांवर आहे, काही ठिकाणी तो राग व्यक्तींवर आहे, काही ठिकाणी तो राग ह्या पक्षाच्या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणावर आहे, तर तो राग या निमित्ताने व्यक्त होणार आहे. आणि ज्या राजकीय उंबरठ्यावर आपण महाराष्ट्र म्हणून उभे आहोत आणि अनेक प्रश्न आज आपल्या राज्यासमोर आहेत, तर अशी आशा करूयात की किमान ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराच्या दिशेने जाणारी वाट आपल्याला या निकालातनं मिळेल. सगळे एक्झिट पोलचे आकडे आलेले आहेत. काही एक्झिट पोलनी महायुतीला कौल दिलेले, काही एक्झिट पोलने महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे, आणि काही एक्झिट पोल वाईट रेंजचा कौल दिलेला आहे. तुम्हाला एक्झिट पोलचे आकडे बघून काय वाटतं? हे खरंच कानोसा घेणारे एक्झिट पोल असतात का? मला वाटतं की असं आकड्यांमध्ये ही तफावत काय येते त्याबद्दल आपण बोलूयात. मी एक्झिट पोल चुकीचे ठरतात असं वक्तव्य करणार नाही, कारण मी स्वतः रिसर्चर आहे. मला वाटतं की ते एक शास्त्र असतं, त्या शास्त्रानुसार तुम्ही म्हणजे इट्स अ सर्वे, आणि मग त्याच्यामध्ये त्याची प्रॉपर मेथड असते की ज्याच्यामध्ये डेटा गोळा केला जातो, सॅम्पलिंग केलं जातं, वेगवेगळ्या लोकांशी बोललं जातं. पण आत्ता आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या निवडणुकीची रचना बघितली तर अनेक ठिकाणी लोक व्यक्त होतानाही मला वाटतं की तफावत होती लोकांच्या मांडणीमध्ये. त्यामुळे ही जी काही वाईड रेंज अनेकांनी व्यक्त केलेली आहे त्याचं उत्तर मला वाटतं की जे लोकांच्या आणि मतदारांच्या अपेक्षा व्यक्त करण्यामध्ये गॅप येत होती त्यामध्ये त्याचं उत्तर आहे. दुसरं, ज्याने ज्याने अंदाज मांडलेले आहेत तर त्यांनी ते सर्वेक्षण कधी केलं? म्हणजे मी जी काही सर्वेक्षणं पाहिली तर ती 1 आणि 9 नोव्हेंबरच्या दरम्यान, म्हणजे दिवाळीच्या आधी झालेली होती. तोपर्यंत निवडणुकीचं वातावरण प्रत्येक मतदारसंघात पूर्ण वेगळं होतं. दिवाळी संपल्यानंतर ऍक्च्युली बऱ्याच मतदारसंघांमध्ये प्रचाराला वेग आला, त्यानंतरचं निवडणुकीचं वातावरण पूर्ण वेगळं होतं, आणि प्रत्येक मतदारसंघातले शेवटच्या 2 दिवसातलं निवडणुकीचं वातावरण पूर्ण वेगळं होतं. कारण जशी ही निवडणूक मतदारांची आहे, राजकीय पक्षांची आहे, तसे अनेक ठिकाणी राजकीय वर्चस्वाला धक्के देणाऱ्या स्थानिक नेत्यांची पण आहे. त्यामुळे त्या स्थानिक नेत्यांची भूमिका काय आहे, त्यांनी त्यांचा तिथे किती वट आहे आपापल्या मतदारसंघात, आणि ते किती मतांवर परिणाम करतील. अनेक ठिकाणी तिहेरी चौरंगी लढती होत्या, त्यामुळे मला वाटतं की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट की नेमका काय जागांचा कौल असणार आहे, आणि त्यामुळे ही तफावत आपल्याला दिसते. पण आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे, ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणी लोकांचे प्रेफरन्सेस ठरल्याचं आपल्याला जाणवत होतं, ते सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की दोन्हीही पक्षांना, म्हणजे महाविकास आघाडीलाही आणि महायुतीलाही, एक इक्वल एज असेल. फक्त त्यांच्यातल्या घटक पक्षांचा परफॉर्मन्स कसा राहतो, म्हणजे भाजपसोबत अजित पवार कसं परफॉर्म करतात आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे कसं परफॉर्म करतात, यावरनं या दोघा म्हणजे युनिटमध्ये
कोण बाजी मारेल हे ठरणार आहे असं माझं मत. तुम्ही उल्लेख केला की दिवाळीच्या आधी वातावरण वेगळं होतं आणि नंतर वातावरण वेगळं झालं. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला एक पूरक वातावरण होतं महाराष्ट्रामध्ये असं त्यावेळेला बोललं गेलं आणि ते त्यांनी गमावलं का, ते ॲडव्हान्टेज त्यांनी गमावलं का आणि ते कशामुळे? मला वाटतं की ॲडव्हान्टेज गमावलं का असं सरसकट म्हणता येत नाही, पण जशी दिवाळी संपली आणि प्रचाराला वेग आला तसं भाजपकडनं विशेषतः खूप ॲग्रेसिव्ह काही लाईन्सवर प्रचार करण्यात आला, ज्याच्यामध्ये एक हे तो सेफ आहे, कटेंगे तो बटेंगे, हा दोन्ही पातळ्यांवर प्रचार झाला. म्हणजे एक हे तो सेफ आहे असं नरेंद्र मोदीजी म्हणले आणि कटेंगे तो बटेंगे हा पूर्णपणे योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा नारा होता. तर यामध्ये जातीमध्ये एकमेकांना विभागून घेऊ नका आणि धर्माच्या नावाने एकत्र या हे नरेटिव्ह स्ट्रॉंगली शेवटच्या काही दिवसांमध्ये पुश केलं गेलं. आता त्याचा किती परिणाम होईल आणि याच्या उलट आपण महाविकास आघाडीला बघितलं तर लोकसभेच्या वेळेस असं स्ट्रॉंग नरेटिव्ह त्यांच्याकडे होतं, म्हणजे मग त्याच्यातनं 400 पारला विरोध असेल, संविधान बचावचा नारा असेल, पण म्हणजे फक्त 2-3 महिन्यानंतर पार पडणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये सगळं वॉशआउट होऊन गेलं असेल असं म्हणायला वाव राहत नाही. मला वाटतं की ज्या स्ट्रॉंगली महाविकास आघाडीने एक नरेटिव्ह लोकसभेदरम्यान आणलं होतं त्याच ताकदीने, कारण मतांच्या टक्केवारीमध्ये फरक खूप मार्जिनल होता, त्यामुळे भाजपला आणि महायुतीला ह्यावेळेस ती मतांची टक्केवारी सांभाळून मार्जिनल मतं जी कमी पडली जिंकण्यासाठीची ती एनकॅश करायची होती आणि त्यांचं नरेटिव्ह हे त्याचं सोल्युशन होतं. वेअरॲज महाविकास आघाडीमध्ये मला असं वाटतं की खूप स्थानिक नेत्यांवर ती इलेक्शन अवलंबून होती आणि त्यामुळे प्रत्येक नेत्याचं नरेटिव्ह वेगवेगळं होतं. काहींनी विकासाचा, म्हणजे प्रस्थापितांविरोधात जिथे लढाई होती तिथे प्रश्न मुद्दे याच्यावर इलेक्शन पूर्ण गेली, काही ठिकाणी जिथे इलेक्शन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये निष्ठावान आणि गद्दार अशी होती त्या ठिकाणी पूर्ण निष्ठेवर ते नरेटिव्ह गेलं, त्यामुळे महाविकास आघाडीला एक राज्यव्यापी नरेटिव्ह देता आलेलं दिसलं नाही, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्यांची थोडीशी नरेटिव्हमध्ये पिछेहाट झाली आहे का काय. आणि जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये, म्हणजे दिवाळीपूर्वीच्या काळामध्ये थोडंसं महाविकास आघाडीचं परसेप्शन डॅमेज झाल्यासारखं आपल्याला वाटलं, कारण पूर्ण लोकसभा निवडणुकीदरम्यान दे इमर्ज्ड ॲज अ सिम्बॉल ऑफ युनिटी, म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे भाजपला विरोध हे खूप स्ट्रॉंगली मांडलं गेलं. ते ह्यावेळेस एवढं स्ट्रॉंगली जाणवलं नाही किमान मेनस्ट्रीम प्रचारामध्ये, पण लोकांची, म्हणजे लोकांमध्ये ज्या पद्धतीने हे सगळं पर्क्युलेट होतं किंवा लोक कसा विचार करतात तर मला वाटतं की सरसकट आपण जसं वर्ण बघतोय तसंच लोक विचार करतायत असं होत नाही. लोकांपर्यंत जाणारे मुद्दे वेगळे होते, कुठल्या माध्यमातनं ते त्यांच्यापर्यंत जात आहेत ते सगळं वेगळं होतं. त्यामुळे मला वाटतं की नरेटिव्हमध्ये थोडी महायुतीला एज राहिली, पण आता निवडणुकीमध्ये नेमकं त्याचा कोण कसा फायदा करून घेतं, प्रत्येक उमेदवाराने काय काम केलंय, पक्षाने त्याच्यासाठी काय काय एफर्ट्स घेतले हे सगळं मॅटर करेल. मला महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही दोघांबद्दल एक ऑब्झर्वेशन नोंदवायचं, त्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल विचारायचं आहे. महायुतीने नंतरच्या काळात, फक्त भाजपने नंतरच्या काळात एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला, पण त्या नाऱ्याला त्यांच्या घटक पक्षांकडून तितकासा सपोर्ट मिळालेला दिसत नाही, शिंदेंच्या पक्षाकडून आणि अजित पवारांच्या पक्षाकडून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संविधानाचा मुद्दा महाविकास आघाडीकडून चर्चेत येत होता, पण त्यावर असे प्रश्न उपस्थित केले गेले की संविधान हा मुद्दा राज्याच्या निवडणुकीत किती रिलेव्हंट आहे. या दोन्ही ऑब्झर्वेशन्सबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा जो पहिला प्रश्न होता कटेंगे तो बटेंगेच्या मुद्द्यावर, तर मला वाटतं की थेट भाजपने मांडलेल्या या मुद्द्याला अजित पवारांच्या पक्षाने विरोध केला. अजित पवारांच्या पक्षाचा जो पूर्ण निवडणुकी काळात आपण विरोध बघितला तर धार्मिक मुद्द्यांवर जे जे काही मांडलं गेलं त्याला अजित पवारांनी विरोध केला. त्याचं मला वाटतं की ही मी ह्या सगळ्याला एक रचना म्हणून बघते. महायुतीमधल्या प्रत्येक घटक पक्षाने आपली स्ट्रेंथ एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यातला घटक पक्ष म्हणजे अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्याची स्ट्रेंथ काय आहे की सर्व धर्म समभाव, शाहू फुले आंबेडकरांचे विचार ही त्या पक्षाची कोर स्ट्रेंथ राहिली आहे. आणि लोकसभेला पवारांची सहानुभूती, द पूर्ण धर्मविरोधात जातीच्या याच्यावर किंवा आरक्षण, संविधानाचा मुद्दा टेक्निकली कशावर येतो तर आरक्षणावर येतो, तो संविधानाचा मुद्दा नसतो. तर मला वाटतं की ह्या सगळ्या इन्सिक्युरिटीज क्रिएट झाल्यामुळे अजित पवारांचा वोट बेस पूर्णपणे हलतो आणि हे टाळण्यासाठी, आपल्या मतदारांना आश्वस्त करण्यासाठी त्यांची भूमिका असते.
त्याचा त्यांच्या इंटरनल रचनेवर काय परिणाम होतो वगैरे हे सगळं गौण आहे. प्लस पूर्ण प्रचारादरम्यान किंवा आधी जागा वाटपामध्ये अजित पवारांनी नवाब मलिकांसाठी घेतलेली भूमिका असेल, म्हणजे कुठेतरी आपण मुस्लिम उमेदवार देतो आहे, मुस्लिम मतदार आपल्यापासून दुरावू नये यासाठीचा त्यांनी केलेला प्रयत्न आपल्याला अनेक ठिकाणी अजित पवारांकडनं झालेला दिसला. आणि त्यांचा विरोध हा त्याच रचनेचा भाग आहे की भाजपच्या मतदाराला ते अपील आवश्यक आहे, राष्ट्रवादीच्या मतदाराला ते अपील आवश्यक नाही. त्यामुळे त्यांनी दोघांनी आपल्या आपल्या थॉट प्रोसेसमध्ये क्लॅरिटी ठेवली. महाविकास आघाडीचं नॅरेटिव्ह संविधान हा मुद्दा चर्चेत होता. संविधान हा मुद्दा त्यांनी चर्चेत ठेवला. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की संविधानाच्या मुद्द्यावरनं दलित समाजाच्या, बौद्ध नवबौद्ध समाजाच्या अस्मितांना हाक देणं, आंबेडकरवादी जनतेला हाक देणं हा त्यातला उद्देश होता. आणि लोकसभेला संविधान हटवा म्हणजे आमचं आरक्षण हटवा. आणि हे कसे उच्च वर्णीय लोकांचा हा पक्ष आहे असं परसेप्शन तयार करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं होतं. मला वाटतं की त्यामुळे ह्या निवडणुकीत पण तो मुद्दा नव्हता असं नाही आहे, पण तो एवढा ब्रॉड लेवलवर चर्चेत आला नाही. पण महाराष्ट्रामध्ये जातीची गणितं ही कायम प्रभावी राहिलेली आहेत आणि ती सर्वच पक्षांनी आपल्या राजकीय रचनेमध्ये वापरली आहेत, त्यामुळे त्याला ही निवडणूक पण अपवाद नव्हती. मला आता मतदानाच्या टक्केवारीवर विचारायचं आहे. गेल्या म्हणजे 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये साधारण 61.4 असं मतदान झालं होतं आणि लोकसभा निवडणुकीचा आकडा काढला तर तो साधारण तेवढाच होता, साधारण 61% मतदान झालं होतं. आता हे मतदान वाढलेलं आहे 65% असं मतदान झालं आहे. या वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय? काल देवेंद्र फडणवीसांनी असं विधान केलं की ही वाढलेली मतं जी आहे, टक्केवारी आहे, त्याचा नक्कीच भाजपला फायदा होईल असंच आहे का रे? काय वाटतं? याच्यात नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक पहिले आपण फडणवीसांनी जे म्हटलं त्या बाजूबद्दल बोलूयात. लोकसभेला आपल्या पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी टिकवून सुद्धा जागांमध्ये भाजप आणि महायुती सपशेल फेल ठरलं, विशेषतः भाजप फेल ठरलं. त्यामुळे यावेळेस भाजपच्या निवडणूक रचनेचा भाग म्हणून आणि त्यांच्या सगळ्या इकोसिस्टीमचा भाग म्हणून आपली मतदान करून घेण्यावर त्यांनी पूर्ण ताकद लावली. आणि त्याचाच एक भाग होता सजग रहो चळवळ आणि प्रबोधन मंच की जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ॲक्टिवेट केलेले होते. तर ह्या सगळ्या मंचाने आणि ह्या सगळ्या रचनेने मतदान 100% मतदान करा, राष्ट्रीय विचारांना मतदान करा, धर्माच्या स्वाभिमानाला मतदान करा, म्हणजे वेगवेगळे त्यांचे मुद्दे होते आणि त्यांनी हे काम करून घेतलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जेव्हा असं म्हणतात की ही वाढलेली मतांची टक्केवारी आम्हाला लाभदायक ठरेल, कारण त्यांनी त्याच्यावर सिस्टीम म्हणून केलेलं काम आणि त्यामुळे त्यांना आलेला विश्वास याच्या आधारावर ते असं म्हणतात. याच्या दुसऱ्या बाजूला आपण बोलूयात की महाविकास आघाडीलाही असं वाटतंय की मतांची टक्केवारी वाढली म्हणजे आपल्याला सरकार येण्याला चान्स आहे. त्याचं कारण असं आहे की लोकसभेला 61% मतदान झालेलं होतं, गेल्या विधानसभेलाही 61%च्या रेंजमध्ये मतदान झालेलं होतं आणि आता 4-5% मतदान वाढलेलं आहे. तर जनरली संख्याशास्त्रामध्ये जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा ती प्रस्थापितांच्या विरोधात जाणारी असते, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारी असते असं आपण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये अनुभवलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की महाविकास आघाडीलाही असं वाटतं की जर ते 61% ते 61% लोकसभेचे आणि आत्ताचं वाढलेलं मतदान असं सगळं केलं तरी त्यांचा वोटर बेस कुठे हल्लाय असं त्यांना वाटत नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीकडून पण हा दावा करण्यात येतोय की वाढलेल्या मतांची टक्केवारी आम्हाला लाभाची ठरेल. पण मला वाटतं की निवडणूक रचनेमध्ये ज्या कोणी प्रत्येक बूथवर आपलं मतदान करून आणण्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्याला ह्या निवडणुकीमध्ये यश मिळेल. म्हणजे वाढलेल्या मतटक्क्याचा लाडकी बहिणींचा काही संबंध आहे का असं मला विचारायचं, कारण की लाडकी बहिणची एक चर्चा सर्व वेळ होती. म्हणजे जवळपास ही म्हणजे ही योजना प्रपोज केली, त्याचं एक्झिक्युशन करण्यात आलं, ते निवडणुकीच्या शेवटापर्यंत लाडकी बहिणची चर्चा होती. त्यामुळे महिलांनी उत्स्फूर्त मतदान केलं असं काही अर्थ निघू शकतो का? महिलांच्या मताची टक्केवारी वाढलेली आहे राज्यभर सर्व ठिकाणी आणि त्यामुळे मला वाटतं की लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट आहे आणि म्हणून महिलांनी उत्स्फूर्तपणे येऊन मतदान केलं आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. पण मला वाटतं की मी तो डेटा एक्झॅक्टली बघितला नाही, म्हणजे ग्रामीण भागातल्या सोशो इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमधनं मतदानाची टक्केवारी वाढली आहे की अप्पर मिडल क्लास आणि याच्यातनं ती मतदानाची टक्केवारी वाढली, हा एक्झॅक्ट डेटा पाहिल्यानंतर असा दावा करणं जास्त योग्य ठरेल. पण ही सकारात्मक बाब आहे
की महिलांच्या मतदानाची टक्केवारी ह्यावेळेस वाढलेली आहे, त्याचं एक प्रमुख कारण असंही आहे की सर्व पातळ्यांवर ह्या गोष्टीवर काम झालेलं आहे, सर्व पक्षीय आणि संपूर्ण एकूण मतदानाची टक्केवारी म्हणून त्याच्यावर काम झालेलं आहे. पण फक्त लाडकी बहीणचा हा इम्पॅक्ट आहे असं म्हणणं आत्ता खूप धाडसाचं ठरेल, पण संपूर्ण निवडणुकीमध्ये ती योजना चर्चेत होती आणि त्याचा परिणाम जर लाडक्या बहिणींच्या मतांमधनं होणार असेल तर त्याच्या नाराजीचे पण फॅक्टर आपल्याला कन्सिडर करायला लागतील. त्यामुळे मला वाटतं की वाढलेल्या मतदानाचा टक्का हा सरसकट लाडकी बहिणीमुळे वाढला आहे असं म्हणणं थोडं धाडसी आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न, निकाल लागल्यानंतर तुम्हाला म्हणजे अशी चर्चा होते की 23-20 तारखेला मतदान झालं आणि 23 तारखेला निकाल लागला, पण खरी निवडणूक ही 23 तारखेनंतर सुरू होणार आहे अशी बरीच चर्चा चालू आहे, कारण की 23 तारखेनंतर अपक्ष आमदार कुठं जातील किंवा अजित पवारांची भूमिका काय असेल यावर सगळी चर्चा होते. काय वाटतं, 23 तारखेनंतर खरी निवडणूक सुरू होणार आहे का? मला वाटतं की हे निवडणुकीदरम्यान सर्वच पक्षांबद्दल बोललं गेलं, कारण 6 पक्ष प्रमुख पक्ष आणि इतर पक्ष अशी ही निवडणूक झाली, त्यामुळे इथे प्रत्येकाला एक इक्वल चान्स होता आपली शक्ती दाखवून देण्याचा. त्यामुळे आणि आत्ताची जी काही आकडेवारी समोर येते त्यामध्ये सरसकट बहुमत, म्हणजे काही एक्झिट पोल डेफिनेटली दाखवतात, पण मला नाही वाटत की इतकं वन साईड स्विंग एकाच पक्षाला किंवा एकाच रचनेला मिळेल. तसं मिळालं तर तुम्ही म्हणतात तशी स्थिती अजिबात राहणार नाही, पण जर तसा स्विंग मिळाला नाही तर मात्र जे काही गणितं आहेत ती सगळी 23 पासून पुढे सुरू होतील, कारण प्रत्येकाला मग सत्ता स्थापनासाठीचं जे काही रचना तयार करायची त्याच्यावर काम केलं जाईल. मला वाटतं की महाविकास आघाडीने पण आज नेत्यांची बैठक ठेवलेली आहे आणि महायुतीने पण ऑलरेडी याच्यावर काम सुरू केलं आहे, तर कुठेतरी तो 10 ते 12 जागांचा गॅप जो दोन्ही बाजूंना आपल्याला दिसतोय आत्ता बहुमतापासून ते दूर आहे, तर त्याच्यात याचं उत्तर आहे. मॅडम, खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात, या निवडणुकीची काही इंटरेस्टिंग निरीक्षणं सांगितली आणि 23 तारखेनंतर काय घडतं आहे याची सगळ्यांना उत्सुकता आहे. म्हणजे कदाचित ही पहिलीच निवडणूक असेल की 40 ते 50 आमदार असणारा पक्ष देखील मुख्यमंत्रीपदावर थेट दावा करतो आहे, असं काही घडतं आहे का हेही आपल्याला बघावं लागेल. आपण 23 तारखेनंतर पुन्हा भेटूयात, तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार. थँक्यू.